मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय आज दुसऱ्या दिवशीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहिला त्यामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांना आज शासकीय पोषण आहार मिळाला नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा किमान वेतन डाटा एंट्रीसाठी मराठी भाषेत ॲप अद्ययावत मोबाईल आणि इतर सुविधा मिळाव्यात अशा मागण्या प्रलंबित आहेत बारा जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बैठक झाली होती सव्वीस जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचा दावा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं केलाय मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही असा आरोप करत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं बेमुदत संप पुकारलाय आज संपाचा दुसरा दिवस असूनही शासनाकडून चर्चेसाठी निमंत्रण मिळालेलं नाही परिणामी अंगणवाडीतील संपूर्ण कामकाज ठप्प झालं असून शासनामार्फत चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या सकस पोषण आहाराचं वितरण ठप्प झालंय त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून अंगणवाडीतील चिमुकल्यांना सकस आहार मिळालेला नाही